स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याचीच लिंक आहे, जी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकार्ड ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता, इथं तुम्हाला बघू अशा प्रकारे तो राहणार आहे. सिम्पली काय करायचं आहे, सिक्युअर VPN डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. तो ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली या कनेक्टच्या बटनावर क्लिक करायचं आणि आपला VPN आहे तो कनेक्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर बॅक निघून कॅपकार्ड ओपन करून घ्यायचं आहे. आता कॅपकार्ड ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मटेरियलमध्ये आपलं ओपन करून मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज इथं सेट झाल्यानंतर खालील रेशिओ ऑप्शन, हे तुम्ही खाली ऑप्शन बघताय, त्यामधील रेशिओ ऑप्शन सिलेक्ट करून यामधील फर्स्ट म्हणजेच 9.16 हा रेशिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे दोन बोटाच्या सहाय्याने तुम्ही इथं इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर इथं फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे मी मटेरियलमध्ये तुम्हाला एक बीट मार्कचं सॉन्ग दिलेलं आहे, म्हणजे ते व्हिडिओमार्फत दिलेलं आहे. ते सॉन्ग सिम्पली आपल्याला इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर एक नंबरला ते सॉन्ग येऊन जाणार आहे. आता सॉन्ग आल्यानंतर तुम्ही बघू शकताय, तर जेवढी इमेज लेअर आणि सॉन्ग लेअरची लेंथ आहे याची दोन्ही लेंथ एकसाथ समान करून घ्यायची आहे आणि उरलेला भाग आहे तो स्प्लिट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला म्युझिक लेअर आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे खाली ऑप्शनवर क्लिक करत इथं तुम्हाला बीटचं ऑप्शन दिसत आहे. सिम्पली त्या बीटच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला तुम्ही खाली ऑप्शन बघताय की ॲटो जनरेट बीट्स, अशा प्रकारे ते ॲटो जनरेट म्हणजे ॲटोमॅटिक बीट्स आहे ते इथं जनरेट करून देणार आहे. तुम्ही बघू शकता इथं 2 मिनटं वाट बघायचे बीट जनरेट होण्यासाठी. तुम्हाला अशा प्रकारे प्रोसेस इथं दिसून येणार आहे. तुम्ही अशाही प्रकारे इथं बीट ॲड करू शकता, म्हणजे जनरेट ॲटो जनरेट इथं तुम्हाला बीट होणार आहेत. आणि दुसरा पर्याय म्हणजे स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्हाला ते बीटमार्क शो केलेले आहेत. आता हे बीटमार्क इथं फक्त बीटमार्कचं टायमिंग करण्यासाठी दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल ते तुम्हाला बीटमार्क दिसून येणार आहेत. सिम्पली तुम्ही इथं बीट कसे क्रिएट करू शकता, सिम्पली इथं तुम्ही टायमिंग समजून घ्यायचं आहे आणि टायमिंग समजून घेतल्यानंतर बीट्सवर जाऊन तुम्ही ॲटो जनरेट बीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात पहिला 0.4 बीट यायचा आहे, त्यानंतर 0.5, त्यानंतर बघू शकता 0.6, त्यानंतर 8 झाल्यानंतर तुम्ही बघू शकता 9 सेकंदाला एकदा बीट मार्क इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला 10 सेकंदाला करून घ्यायचं आहे, त्यानंतर 12 आणि लास्ट आहे तो इथं आपल्याला 13 सेकंदाला. अशा प्रकारे इमेज लेअरचे भाग करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगचा सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, यामधील सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर यायचं आहे. आता ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर आल्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅमेरा डान्स म्हणून एक इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाईल. तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तो सिम्पली इथं आपला अप्लाय करून घ्यायचा आहे आणि तो अप्लाय फक्त जिथपर्यंत करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता, फक्त एकदाच अप्लाय करायचा आहे आणि जिथं एंड होतो आहे तिथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा इथं आपल्याला पार्ट तो वाढवायचा नाही. तर सिम्पली घेतल्यानंतर यामधील सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये झाल्यानंतर इथं आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला डायनॅमिक हा जो पहिला इफेक्ट दिसतोय घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर म्हणजे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून यामधील लास्टला येऊन स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 3 मिरर हा जो नंबरचा इफेक्ट आहे इथं आपल्याला अशा प्रकारे व्हर्टिकल सेट करून घ्यायचा आहे. आणि व्हर्टिकल सेट केल्यानंतर इथं आपला फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ इथपर्यंत ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. आणि ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं आपलं इन ॲनिमेशनमध्ये जो फर्स्ट नंबरचा फेरामेंट इफेक्ट दिसतोय
याची पूर्ण अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं बॉडी पिक्चरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोनमध्ये येऊन थर्ड नंबरचा डुब्लिंग इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅग निघून यायचं आहे. परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आणि यामध्ये पॅन्डुलम वन हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या समोरील इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन दिसून येत आहेत. त्यामधील बॉडी इफेक्टवर क्लिक करून यामधील लास्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला नाईन टेल्स एक इफेक्ट मिळून जाणार आहे तो इथं अप्लाय करायचा आहे. आता आपल्याला अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ तुम्ही बघू शकता इथपर्यंतच वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून या ऑप्शनमधील बटरफ्लाय एक ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तो इथं आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करायचा आहे. आणि यामधील बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे की परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि क्लोनमध्ये येऊन इथं आपल्याला लुंबियस डुब्लिंग अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे. तुम्ही बघू शकताय त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तुम्ही सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे तो इफेक्ट अप्लाय करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं, स्क्रोल करायचं आहे आणि त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय की तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तुम्ही एक नंबरलाच बघू शकताय तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर पूर्ण स्टेटसला इथं इफेक्ट लागलेले आहेत. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन दोन इमेज लेअरच्या मध्ये एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय. तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, त्या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आता इफेक्ट लोड होणे झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून यामधील फर्स्ट नंबरचा शेक इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय झाल्यानंतर इथं आपल्याला खाली तुम्हाला दिसून येईल अप्लाय टू ऑल, याच्यावर क्लिक करायचं म्हणजे प्रत्येक ऑप्शनला तो इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे. आता अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपलं मटेरियल ओपन करून मटेरियलमधील PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतला तसाच ठेवायचा आहे आपल्याला. तुम्ही इथनं हलवून म्हणजे ही PNG आहे तो हलवायचा नाही. इथं फक्त काय करायचं की सेकंड इमेज लेअरला तुम्ही इथं मिरर इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली काय करायचं आहे, इथं आपल्याला लेअर सिलेक्ट करून सेकंड नंबरच्या इमेज लेअर पुरती इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता इथं आपल्याला हा PNG आहे तो कट करून मधला भाग आहे तो सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. तर आपला स्टेटस आहे तिथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती अॅरेचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.